डीजे रीमस। You're a superhero. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गणेश भोज। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काइन मास्टर ॲपने व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ते शिकवणार आहे। तर जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून शेजारील घंटी दाबून नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया, त्यासाठी आपल्याला काइन मास्टर ॲपची गरज लागणार आहे। तर तिची लिंक मोड एपीके लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जे मटेरियल लागणार आहे तेही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तर व्हिडिओला सुरुवात करू। तर काइन मास्टर ॲप ही तुम्ही ओपन करायची आहे, त्यानंतर तुम्ही येथे सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, त्यानंतर डिफॉल्ट पॅन अँड झूम मोड या दोन नंबरवर जायचं आहे, त्यानंतर फिल इन स्क्रीन ही सेटिंग तुम्ही करायची आहे, त्यानंतर बॅक घ्यायचं आहे, नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 1:1 ही तीन नंबर जी साईज तुम्ही सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुम्ही मीडियावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे फोटो तुम्हाला घ्यायचे आहे तर ते तुम्ही फोटो घेऊ शकता। तर मी फोटो घेतो, तर मी रश्मिका मंदनाचे फोटो घेतो। तर या क्लिकमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर मी या प्रकारे फोटो घेतलेले आहेत। तर तुम्ही फोटोवर क्लिक करायचं आणि इथे मध्ये दिलेल्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि या फोटोची थोडीशी ॲडजस्टमेंट करायची, राईट सेंटरमध्ये काढता येते तो, त्यानंतर या इक्वलवर क्लिक करायचं आणि या राईटच्या आयकॉनवर क्लिक करून, तर त्यानंतर मी दुसरा फोटो ॲडजस्ट करतो, तुम्ही पण या प्रकारे ॲडजस्ट करायचा, अशा प्रकारे झूम करायचा, त्यानंतर इक्वलच्या आयकॉनवर क्लिक करून अशा प्रकारे मी सर्व फोटो ॲडजस्ट करतो। तर जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि एक छानसे कमेंट करा। तर त्यानंतर तुम्ही पुन्हा स्लाईडवर येत आहे, त्याच्यानंतर तुम्ही एका फोटोवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे ऑप्शन येईल क्लिक ग्राफिक, तर क्लिक ग्राफिकवर क्लिक करून तुम्ही येथे आर्ट्सचे मोशन नावाचं हे जे इफेक्ट आहे तो तुम्ही घ्यायचा आहे। जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तो नसेल तर तुम्ही खाली गेट मोरवर क्लिक करून तो ॲप्लिकेशन तो इफेक्ट डाउनलोड करू शकता। तर मी आर्ट्सचे मोशन घेतो, तर आपल्याला नंबर वाईज हा इफेक्ट देत आहे, तर मी आधी एक नंबर हा इफेक्ट देतो, त्यानंतर दोन नंबरच्या फोटोवर क्लिक करून क्लिप ग्राफिक्समध्ये जाऊन आर्ट्सचे मोशन हा दोन नंबरचा द्यायचा, त्यानंतर तीन नंबरच्या फोटोवर तीन नंबरचा द्यायचा, आता आपण नंबर वाईज देणार आहोत। नंतर त्याला आपण पहिल्या लेअरवर जायचं आहे, पहिल्या फोटोवरती, आणि इथे तुम्ही या फोटोवर क्लिक करायचं आणि इथे शेवटला जी पिवळी बॉर्डर दिसते येथे क्लिक करून तुम्ही याची साईज कमी करू शकता। तर सर्व फोटोची साईज मी कमी करत आहे, अशा प्रकारे येथे वळून तुम्ही कमी करायचे, अशा प्रकारे तुम्ही साईज कमी करू शकता। आणि त्यानंतर हा फोटो हा व्हिडिओ या शेअरवरती क्लिक करून तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर मी व्हिडिओ करतो, तर नंतर तुम्हाला वापस प्लस करून सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर मीडियावर क्लिक करून बॅकग्राऊंडवर क्लिक करून ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करत आहे। तर ब्लॅक बॅकग्राऊंड तुम्हाला 10 सेकंदात करत आहे, तर या प्रकारे तुम्ही ओढून 10 सेकंदात करू शकता।
त्यानंतर तुम्हाला एक लेअरवर क्लिक करून लेअरवरती क्लिक करून तुम्हाला एक फोटो दिलेला आहे, तर तो तुम्ही डाउनलोड करू शकता. तर याची साईज आपण अशी करून याला थोडंसं ॲडजस्ट करू. तर त्यानंतर याला पण तुम्ही असं ओढून घेऊन 10 सेकंद याची पण साईज करायची आहे. तर यावर क्लिक करून तुम्ही याला इन आणि फॅनमध्ये जाऊन काउंटर क्लॉकवाईज हा इफेक्ट देत आहे आणि त्याची जी टायमिंग आहे ती तुम्हाला 4 सेकंद करायची आहे अशा प्रकारे. नंतर तुम्हाला एक लाईट इफेक्टचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड केलेला असेल तर तो लेअरवर क्लिक करून मीडियावरती क्लिक करून तो घेत आहे. तर तो अशा प्रकारे व्हिडिओ आहे, बॅकग्राऊंड व्हिडिओ. तर त्याला तुम्ही इथे मधल्या आयकॉनवर क्लिक करून इथे स्प्लिट स्क्रीन तर इथे ऑन करू शकता आणि राईटवर क्लिक करा. त्यानंतर वापस या व्हिडिओवर क्लिक करून रेफ्रिजरेटरवर क्लिक करून सेंड टू बॅक करा आणि इकडे ब्लेंडिंगवर जाऊन स्क्रीन करा. तुम्हाला नंतर मीडियावर जाऊन आणखी एक रेड लाईटचा व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही घेत आहे, त्याला पण स्प्लिट स्क्रीन करायचा आहे आणि त्यानंतर वापस त्यावर क्लिक करून ब्लेंडिंगवर जाऊन त्यालाही स्क्रीन करायचा आहे. नंतर व्हिडिओच्या शेवट जाऊन आधी आपण जो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे तर तो आपण घेत आहे. तर इथे एक्सपोर्टवर क्लिक करून हा जो व्हिडिओ मी एक्सपोर्ट केलेला होता अगोदर तर तो घेतला. त्यानंतर वापस या व्हिडिओवर क्लिक करून आपल्याला याची टायमिंग 30 सेकंद करायची आहे. तर सध्या हा व्हिडिओ 30 सेकंदाचा आहे. तर इथे 3 डॉटवर क्लिक करून डुप्लिकेट करायचा आहे. त्यानंतर इथे 28 सेकंदाचा समजा मी करतो. त्यानंतर यावर क्लिक करायचं आहे. इथे कात्रीचं ऑप्शन येईल तुम्हाला कट करायचं, त्यावर जाऊन ट्रिम टू लाईट राईट ऑफ प्लेड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक बॉर्डरची इमेज दिलेली आहे, तर लेअरवर क्लिक करून मीडियावर क्लिक करून तुम्ही ती बॉर्डर घ्यायची आहे. नंतर याला स्प्लिट स्क्रीन करायचं आहे. त्याच्यानंतर याची साईज तुम्ही 30 सेकंद करायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर जर तुम्हाला लोगो बनवता येत असेल, तर तुमचा लोगो जर तुम्ही तयार केलेला असेल तर तुम्ही लोगो घेऊ शकता. किंवा मी तर तुम्हाला शिकवणार आहे लोगो कसा तयार करायचा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मीडियावर क्लिक करून मी माझा लोगो सिलेक्ट करतो. तर हा माझा लोगो आहे. मी लोगोची साईज नॉर्मल ठेवतो, एकदम कमी. त्याच्यानंतर अशा प्रकारे मी ॲडजस्ट करतो. त्यानंतर ब्लेंडिंगवर जाऊन ओव्हरलेवर क्लिक करतो आणि माझ्या लोगोची साईज अशा प्रकारे वाढवतो. तर त्यानंतर तुम्हाला एखादं सॉन्ग घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे आवडतं सॉन्ग ते तुम्ही टाकू शकता. तर मी हे सॉन्ग घेतलेलं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तर आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि सपोर्ट करा, लाईक करा व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा छानशी एक, आणि व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.